Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science, standard 12, paper 1, practical exercise number 5, lecture number 5. In previous lecture, explain the seed album in exercise number 4. Vidyarthi mitranno, ya agodar apan exercise number 4 ani seed album kasa tayar kela jato yabaddal savistar mahiti apan baghitlele. आज एक्सरसाइज नंबर 5 बघत आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकल हे जे आहे भाग, आपल्याला प्रॅक्टिकल जे बोर्डाने सांगितलेलं आहे, थिअरी पेपर नंतर प्रॅक्टिकल एग्जाम होणार आहे. 22 मे ते 10 जून हे वेळ आपल्याला दिलेली आहे प्रॅक्टिकल घेण्यासाठी. त्यासाठी आपण जे आपलं थिअरी भाग राहिलेला आहे ते थिअरी भाग आपण अगोदर संपूया. जे पार्ट सेकंड राहिलेले आहे फर्स्ट पेपरचं आणि सेकंड पेपरचं सुद्धा, ते आपण यानंतर कंप्लीट करूया. एक दोन एक्झरसाइज आपण बघूया प्रॉब्लेमचे वगैरे, नंतर आपण थिअरी बघणार आहोत. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आपण एक्झरसाइज नंबर 5, टायटल मेथड्स ऑफ सोईंग. मेथड्स ऑफ सोईंग हा आपला एक्झरसाइज आहे. तर ही जी एक्झरसाइज आहे, ही एक्झरसाइज आपलं प्रॅक्टिकल पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारतात. प्रॅक्टिकल एक्झरसाइज म्हणूनच, म्हणजे रिअल करावं लागतं आपल्याला. तर 5-5 मार्काचे 2 प्रश्न विचारतात, म्हणजे 2 आपल्याला रिअल करावं लागतं प्रॅक्टिकल एक्झरसाइज. तर त्यामध्ये सोईंग मेथडसुद्धा विचारू शकतात, परंतु हे फील्ड वर्क आहे, लॅबोरेटरीमध्ये बसून हे काम होणार नाही आहे. त्याचा ऑब्जेक्ट बघू आपण. द स्टुडंट शुड बी एबल टू नो द मेथड्स ऑफ सोईंग. विद्यार्थ्यांना सोईंग मेथड, ज्या पेरणीच्या ज्या पद्धती आहेत, ते पेरणी करता यायला पाहिजे. द स्टुडंट डिफरंट मेथड्स ऑफ सोईंग, टू स्टडी डिफरंट मेथड ऑफ सोईंग. तर जे वेगवेगळ्या पद्धती आहेत सोईंग मेथडच्या, ते अभ्यासणे असं आपलं एक्झरसाइजचं ऑब्जेक्ट आहे. तर बघूया पहिलं ब्रॉडकास्टिंग. This method is generally used for sowing of fodder crop. तर सहसा जे वैरण पिके असतात, मका आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे वैरणासाठी, तर तेव्हा आपण बियाणं फेकून पेरतो आपण. इन दिस मेथड्स सीड्स आर स्कॅटर बाय हँड अँड देन कवर्ड विथ लाईट इम्प्लिमेंट्स. तर आपण बी हाताने फेकून देतो, त्यानंतर आपण मातीमध्ये बियाणं मिक्स करण्यासाठी आपण त्याच्यावर काय करतो, एक कवरिंग करण्यासाठी आपण एकतर रासणी करतो किंवा काही झाडांचे फांदी घेऊन ते फिरवलं जातं, तर जमिनीमध्ये बियाणं काय होणार, मिक्सअप होणार. देन ॲडव्हान्टेजेस, इट इज चीप अँड क्विक मेथड. ही फार सोपी पद्धत आहे, इट डज नॉट रिक्वायर एनी स्किल. तर यामध्ये, या पद्धतीमध्ये स्किल अँड नॉलेजची गरज नसते, कोणीही बियाणं असं फेकून पेरू शकतं आणि फारच कमी वेळेमध्ये जास्त काम होतं आणि कमी खर्चिक आहे. डिसॲडव्हान्टेज, प्लांट पॉप्युलेशन इज नॉट युनिफॉर्म. या पद्धतीनं पेरणी केली आपण, तर एकसारखी पेरणी होत नाही. इट रिक्वायर्स मोर सीड रेट. या पद्धतीमध्ये बियाचं प्रमाण जास्त लागतं. इंटरकल्चर ऑपरेशन्स आर नॉट पॉसिबल. अंतर मशागतीचे कामं आपल्याला करता येत नाही याच्यामध्ये, कारण बियाणं पूर्ण पण फेकून पेरलेलं असतं, तर थिक प्लांट पॉप्युलेशन होतं आणि आपल्याला अंतर्मशागत करता येत नाही. तर या पद्धतीने बियाणं आपण काय करतो, असं फेकून पेरणी करतो. इथं डायग्राम थोडं डार्क तयार करा आणि खाली लिहा ब्रॉडकास्टिंग. ही डायग्राम कशाची आहे, ब्रॉडकास्टिंग मेथडची आहे. नेक्स्ट, ड्रिलिंग मेथड. इट इज व्हेरी कॉमन मेथड ऑफ सोईंग. इन दिस मेथड सीड्स आर सोन बाय सीड ड्रिल. तर ही फारच कॉमन पद्धत आहे. या पद्धतीमध्ये बियाणं ड्रिलिंग मेथडनं पेरणी केली जाते, तिपणीच्या सहाय्यानी वगैरे. लोकली नोन ॲज दुफन, तिफन और चौफन. या पद्धतीलाच आपण दुफन, तिफन आणि चौफन असं म्हणतो, कारण तिपणीच्या सहाय्याने पेरलं तिफन म्हणणार, 2 फणाच्या पेरणी यंत्राने पेरलं त्याला दुफन, 4 फण असेल चौफन, असे वेगळे असतात. आणि त्याचबरोबर बैलावर चालणारी आणि ट्रॅक्टरवर चालणारी सीड ड्रिल वेगळे असतात, आणि त्यामध्ये इंडिजिनस आणि इम्प्रूव्ह सीड ड्रिल असतात.
Seeds are dropped in bowl which pass through tubes with behind coulter and seed is sown at a desired depth. या पद्धतीमध्ये आपण बियाणं चाळ्यामध्ये टाकतो आणि चाळ्यामधून ट्यूबद्वारे जमिनीमध्ये पेरलं जातं व्यवस्थित खोलीपर्यंत व्यवस्थित अंतराने सुद्धा. या पद्धतीचे ॲडव्हान्टेज काय, प्लांट पॉप्युलेशन इज युनिफॉर्म, यामध्ये सारखी पेरणी होते, दोन ओळीमध्ये व्यवस्थित अंतर असतं, रो टू रो डिस्टन्स कॅन बी मेंटेन, त्या दोन झाडामधलं अंतर मेंटेन होतं. इंटरकल्टिवेशन इज पॉसिबल ओनली वन डायरेक्शन, तर अंतर मशागतीचं काम आपल्याला एका दिशेनं करता येतं. डिसॲडव्हान्टेजेस, इंटरकल्टिवेशन इज नॉट पॉसिबल इन बोथ डायरेक्शन, अंतर मशागत कामं दोन्ही दिशेनं होऊ शकत नाही. प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज नॉट मेंटेन, तर दोन झाडांमधलं अंतर व्यवस्थित मेंटेन होत नाही. तर हे ड्रिलिंग मेथडचे फायदे आणि तोटे आहेत. तर हे ड्रिलिंग मेथड आहे, तर बैलाच्या साहाय्याने आपण ती पण लावून पेरणी करतो, यालाच आपण ड्रिलिंग मेथड ऑफ सोईंग असं म्हणतो. तर अशा रीतीनं ही पेरणी केली जाते. देन डिबलिंग, थर्ड मेथड आहे डिबलिंग. लार्ज साईज अँड व्हॅल्युएबल सीड्स आर सोन बाय धिस मेथड. सीड्स लाईक कॉटन, कॅस्टर, ग्राउंडनट, जे लार्जर बिया साईजचं बियाणं असतं हे टिपणीच्या साह्यानं वगैरे पेरणी होत नाही, कारण बीज लार्जर साईजचं असतं. त्यासाठी हातानं बी पेरलं जातं व्यवस्थित लाईनमध्ये आणि व्यवस्थित खोलीपर्यंत. लाईन्स आर ड्रॉन ॲट रिक्वायर्ड डिस्टन्स अँड सीड्स आर सोन ॲट ईच पेअर ऑफ इंटरसेक्शन. तर या पद्धतीमध्ये अगोदर आपण लाईन ड्रॉ करतो, म्हणजे चौफुली तयार केली जाते आणि प्रत्येक चौफुलीमध्ये एक किंवा दोन बियाणं आपण कापसाची लागवड करतो. सीड्स आर सोन ॲट डिझायर डेप्थ बाय मेकिंग द होल्स. तर व्यवस्थित अंतराने दोन ओळीमध्ये आणि दोन झाडामध्ये व्यवस्थित अंतर ठेवलं जातं आणि लागवड केली जाते. ॲडव्हान्टेजेस, इंटरकल्टिवेशन इज पॉसिबल इन बोथ डायरेक्शन, अंतर मशागत कामं आपल्याला दोन्ही दिशेनं करता येतात. रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स इज मेंटेन, तर दोन ओळीमध्ये दोन झाडामध्ये व्यवस्थित अंतर मेंटेन करता येतं. इट रिक्वायर लेस सीड रेट, या पद्धतीमध्ये बियाचं प्रमाण कमी लागतं. डिसॲडव्हान्टेजेस, इट इज कॉस्टली मेथड अँड रिक्वायर मोर टाईम, तर ही खर्चिक पद्धत आहे आणि वेळखाऊ पद्धत आहे. तर ही आहे डिबलिंग मेथड. व्यवस्थित आपण खोलीपर्यंत आपण बियाणं हाताने लागवड करतो व्यवस्थित जागेमध्ये व्यवस्थित अंतराने, जेवढं खोल पाहिजे तेवढं, त्याला म्हणतात डिबलिंग मेथड. ही आहे डिबलिंग मेथड. व्यवस्थित डार्क करा आणि हेडिंग द्या व्यवस्थित. नेक्स्ट, ट्रान्सप्लांटिंग मेथड. दिस मेथड सीड्स आर सोन ऑन रेज्ड बेड, देन सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड टू मेन फील्ड आफ्टर 3 to 4 weeks ऑफ सोईंग. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे अगोदर जे एकदमच बारीक बियाणं असतं, जसं की टमाट्याचं आहे, मिरचीचं बियाणं आहे, असे बिया न असणारे जे पिकं असतात हे फारच फाईन बियाणं असतं आणि आपल्याला एक एक बी लावता येत नाही. यासाठी अगोदर आपण नर्सरीमध्ये रोपटे तयार करतो आणि त्यानंतर आपण ट्रान्सप्लांटिंग करतो. सीडलिंग शुड बी अपरूटेड केअरफुली विदाऊट डॅमेजिंग रूट. तर हे रोपटे जी आपण व्यवस्थित अपरूटिंग करतो आणि व्यवस्थित लागवड करतो यालाच आपण ट्रान्सप्लांटिंग म्हणायचं. सीडलिंग शुड बी अपरूटेड केअरफुली विदाऊट डॅमेज रूट्स. तर जे आपण नर्सरीमध्ये रोपटे तयार करतो, जसं की कांद्याचे रोपटे, टमाट्याचे, मिरच्याचे, वांग्याचे रोपटे अगोदर तयार केले जातात, नंतर अपरूटिंग करून दुसऱ्या जागेमध्ये ट्रान्सप्लांटिंग करतात, त्याला ट्रान्सप्लांटिंग म्हणतात. ॲडव्हान्टेजेस, टेंडर अँड यंग सीडलिंग कॅन बी प्रोटेक्टेड. तर टेंडर आणि यंग सीडलिंग लागवडीसाठी आपण वापर करतो. डिसॲडव्हान्टेज, इट इज कॉस्टली अँड टेक मोर टाईम. तर ही पद्धत खर्चिक आहे आणि वेळ खाणारी पद्धत आहे. तर असाइनमेंटमध्ये कलेक्ट फोटो ऑफ सोईंग मेथड, तर सोईंग मेथडचे फोटो कलेक्ट करा जर मिळत असतील, आणि डायग्राम तर करेक्ट व्यवस्थित लाईन डायग्राम काढा, व्यवस्थेला डार्क करा. या पद्धतीने आपण काय करतो, रोपटे लावतो प्रत्येक चौरसमध्ये व्यवस्थित अंतराने, रो टू रो अँड प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन केलं जातं, यालाच म्हणतात ट्रान्सप्लांटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या चार पद्धती जी आहेत, ही पद्धती आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि आपल्याला स्वतः करता यायला पाहिजे. म्हणजे
प्रॅक्टिकली आहे, तर दोन तीन प्रॅक्टिकल आपण संपवू, नंतर आपलं जे थेरी आहे ते थेरी भाग आपण बघूया. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. या अगोदर आपण पूर्ण इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, मागच्या वर्षाचे पूर्ण 4-5 वर्षाचे बोर्ड पेपर आपण अपलोड केलेले आहेत, त्यावर व्हिडिओ तयार केलेला आहे, व्यवस्थित बघा. आणि बरेच कमेंट्स येतात की सर आम्ही लेट झालो, जॉईन झालो नाही, तरी चिंता करायची गरज नाही. पूर्ण यूट्यूब लिस्टमध्ये तुम्हाला जे जे व्हिडिओ बघायचे सगळं मिळतात. पूर्ण आपण तयारी केलेली आहे, यासाठीच मी यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे बाळांनो. एकतर ह्या विषय सोपा आहे, मान्य आहे, परंतु तुम्ही 2 वर्ष काहीच बघत नाही, फिजिक्स केमिस्ट्री बायोवरच लक्ष देतात, आणि शेवटी मग आता परीक्षा जवळ आली, 1-2 महिने नंतर आपण बघायला तर काहीच कळत नाही, तर तेव्हा आपल्याला वाटतं की का विषय घेतलो आपण. तसं घाबरायची गरज नाही. खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल तयार आहे तुमच्या सेवेशी, व्यवस्थित तुम्ही बघा आणि मॅक्झिमम मार्क तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही तर मेडिकलचे विद्यार्थी आहेत, एकदा रीडिंग केलं तर तुमच्या लक्षात राहतं, तर तुम्ही आउट ऑफ मार्कसुद्धा घेऊ शकतात, काही अडचण नाही आहे, टेन्शन घेऊ नका. थँक्स. जय जवान जय किसान.